एवरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे येणारं वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे अधिकारी होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणारं असावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्षामधलं आजचं आपलं हे पहिलंच लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट इंडेक्स लेक्चरमधून कव्हर करणार आहे. ओके, आज आपण शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक 2019 म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स 2019 तर याच्याबद्दलची सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहे. ओके, हा इंडेक्स खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये आयोगसुद्धा आपल्याला यावरती आधारित एखादा प्रश्न विचारू शकतो. तर त्यामुळे लेक्चर स्टार्ट टू एंड तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल आणि विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्रॅम चॅनल आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. ओके, विजन स्टडीवरती सध्या कंबाईन एक्झामसाठीची जी आपली बॅच आहे तर तिचे ॲडमिशन ओपन आहेत. या बॅचमधून तुम्हाला 200+ लेक्चर त्याचप्रमाणे 20+ जास्त फुल लेंथ टेस्ट मिळतील. तर जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे, आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूया. पण लेक्चरची सुरुवात आपण सेल्फ ॲनालिसिस प्रश्नापासून करणार आहे. या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी बिनचूक नसलेली विधानं तुम्हाला सांगायची. अविधान आहे शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक 2019 अव्वलस्थानी केरळ हे राज्य आहे. ब विधान आहे निर्देशांकामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्यात पहिल्या स्थानी महाराष्ट्र आहे. आणि क विधान आहे निर्देशांकामध्ये एकूण 16 उद्दिष्टांचा विचार करण्यात आलेला आहे. ओके, या 3 विधानांपैकी बिनचूक नसलेली विधानं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, आता हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स आहे तर याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघण्यापूर्वी सुरुवातीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणती आहेत तर ही आपल्याला माहिती पाहिजे. 2015 युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने जे UNचे सगळे सदस्य आहेत तर या सदस्यांसमोर 17 उद्दिष्ट ठेवलेली होती आणि या उद्दिष्टांची जी पूर्ती आहे तर ती 2030 सगळ्या राष्ट्रांनी करावी तर असं एक टार्गेट या सगळ्या राष्ट्रांना देण्यात आलेलं होतं. आता ही जी उद्दिष्ट आहेत तर ती सगळ्या देशांनी कंपल्सरी अचीव करायचीच आहेत तर असं बंधन कोणत्या देशावरती नाही आहे. पण ही जी उद्दिष्ट आहेत तर ती प्राप्त करण्यासाठी भारत खूप सिरियसली प्रयत्न करतो आहे. भारतामधली जी सगळी राज्यं आहेत त्याचप्रमाणे जे सगळे केंद्रशासित प्रदेश आहेत तर ही उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये त्यांची कामगिरी कशी आहे या गोष्टी तपासण्यासाठी म्हणून मागच्या वर्षीपासून म्हणजे 2018 हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स आहे तर तो प्रकाशित केला जातो. ओके, म्हणजे यावर्षी या इंडेक्सची ही सेकंड ॲडिशन होती तर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता हा जो निर्देशांक आहे तर तो कुणाकडून बनवला जातो तर हा पॉईंट कंपल्सरी तुम्हाला माहिती पाहिजे. ते म्हणजे भारताची जी आपली मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक त्याचप्रमाणे युनायटेड नेशन्स इन इंडिया आणि ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट तर यांच्या एकत्रित प्रयत्नामधून हा जो इंडेक्स आहे तर तो मागच्या वर्षीपासून बनवला जातो. आता हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स आहे तर तो कुणाकडून प्रकाशित केला गेला तर हा पॉईंटसुद्धा कंपल्सरी लक्षात ठेवा. नीती आयोग आणि नीती आयोगाचे जे व्हाईस चेअरपर्सन आहेत राजीव कुमार तर यांनी 2019 हा जो इंडेक्स आहे तर तो इंडेक्स प्रकाशित केलेला आहे. 30 डिसेंबरला त्याचं प्रकाशन झालं तर हा पॉईंटसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता या इंडेक्समध्ये भारताचे जे संयुक्त गुण आहेत तर ते मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी किती आहेत हा पॉईंटसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. संयुक्त गुण की ज्याला आपण कंपोजिट स्कोर असं म्हणतो, 2018 भारताचा जो कंपोजिट स्कोर होता तो होतो 57 आणि 2019 आहे 60. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारतामधली सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश तर यांची कामगिरी सुधारलेली आहे तर हे आपल्याला या पॉईंटवरून लक्षात येईल. जसं आपण मगाशीच बघितलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये एकूण 17 जी उद्दिष्ट आहेत तर ती सांगण्यात आलेली आहेत. पण हा जो इंडेक्स आहे तर याच्यामध्ये आपण या 17 उद्दिष्टांचा विचार केलेला आहे. आता
जे एक उद्दिष्ट आहे की जे या निर्देशांकामधून स्किप केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे. ते म्हणजे 17वं उद्दिष्ट, जे शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पार्टनरशिप्स फॉर द गोल. तर हे जे उद्दिष्ट आहे तर ते या इंडेक्समधून स्किप केलेलं आहे, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि उरलेली जी पहिली 16 उद्दिष्ट आहेत तर ती विचारात घेऊन कोणत्या राज्याची कामगिरी कशी आहे तर याचा विचार या इंडेक्समध्ये झालेला आहे. आता या इंडेक्समध्ये जी ही सगळी उद्दिष्ट प्राप्त करायची आहेत तर याच्यामध्ये अशी 3 उद्दिष्ट आहेत की ज्याच्यामध्ये भारताची कामगिरी ही खूप जास्त चांगली आहे. ही उद्दिष्ट कोणती आहेत तर ती सुद्धा तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजेत. त्यापैकी पहिलं उद्दिष्ट ते म्हणजे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, त्यानंतर इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तिसरं उद्दिष्ट ते म्हणजे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आता जी 17 उद्दिष्ट आहेत तर त्याच्यापैकी या उद्दिष्टांचा क्रमांक कितवा लागतो हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हे 6वं गोल आहे, त्यानंतर इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर तर हे 9वं गोल आहे, आणि जे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी आहे तर ते 7वं गोल आहे. ठीक आहे, 6, 7 आणि 9 तर ही जी उद्दिष्ट आहेत तर त्या उद्दिष्टांमध्ये भारताची कामगिरी ही सर्वात चांगली आहे. ठीक आहे, आता कोणताही इंडेक्स म्हटल्यानंतर जो पॉईंट जाणून घेण्यासाठी आपण खूप आतुर असतो, उत्सुक असतो, तर तो म्हणजे की टॉप पोझिशनवरती कोण आहे आणि बॉटम पोझिशनवरती कोण आहे. आता हाच पॉईंट आपण कव्हर करूया की या इंडेक्समध्ये बेस्ट परफॉर्मिंग स्टेट कोण आहे. जर पहिला पोझिशन कोण आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर त्याचा आन्सर आहे केरळ. जी संपूर्ण भारतामधली राज्य आहेत तर या राज्यांना 100 गुण देण्यात आले आणि केरळला 100 गुण मिळालेले आहेत, आणि 70 गुणांसोबत केरळ या इंडेक्समध्ये फर्स्ट पोझिशनवरती आहे. त्यानंतर 69 गुणांसोबत सेकंड पोझिशनवरती आहे हिमाचल प्रदेश, 67 गुणांसोबत तिसऱ्या पोझिशनवरती पहिलं आंध्र प्रदेश, आणि त्यानंतर तेलंगणा. ठीक आहे, त्यानंतर चौथ्या पोझिशनवरती आहे कर्नाटक 66 गुण, आणि 5व्या पोझिशनवरती सिक्कीम 65 गुण. ठीक आहे, तर ही जी टॉप 5 स्टेट आहेत तर ती कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायची. त्यानंतर काही राज्य अशी आहेत की ज्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी खूप लक्षणीय कामगिरी केलेली आहे तर ती राज्यसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यापैकी पहिलं म्हणजे उत्तर प्रदेश, त्यानंतर ओडिशा, आणि त्यानंतर तिसरं राज्य ते म्हणजे सिक्कीम. ठीक आहे, जर आपण मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचा जो रँक आहे तो जर विचारात घेतला तर मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचा रँक होता 29वा, आणि यावर्षीच्या इंडेक्समध्ये UPचा रँक आहे 23वा. ठीक आहे, तर त्यामुळे एक ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट उत्तर प्रदेशने दाखवलेली आहे. त्यानंतर ओडिशा हा मागच्या वर्षी 23व्या पोझिशनवरती होता आणि यावर्षी आहे 15व्या पोझिशनवरती, आणि मागच्या वर्षी 15व्या पोझिशनवरती असलेलं सिक्कीम यावर्षी आहे 7व्या पोझिशनवरती. ठीक आहे, तर हा जो सिक्वेन्स आहे तोच तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. म्हणजे 29वरून 23व्या पोझिशनवरती आलं उत्तर प्रदेश, मागच्या वर्षी 23व्या पोझिशनवरती असलेलं ओडिशा आता 15व्या पोझिशनवरती आहे, आणि मागच्या वर्षी 15व्या पोझिशनवरती असलेलं सिक्कीम आता 7व्या पोझिशन वरती आहे. ओके, तर ही जी लक्षणीय कामगिरी करणारी राज्य तर ती तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा. त्यानंतर आता निराशाजनक कामगिरी करणारी जी राज्य आहेत तर ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर लिस्ट परफॉर्मिंग स्टेट आहेत बिहार, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश. ओके, जर आपण केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे, आणि चंदीगड नंतर सेकंड पोझिशनवरती आहे पुदुचेरी. ठीक आहे, तसंच आता या इंडेक्समध्ये ही जी सगळी उद्दिष्ट आहेत तर त्या उद्दिष्टांवरून स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये कोणत्या राज्याची कामगिरी चांगली आहे तर या पद्धतीने सुद्धा या इंडेक्समध्ये पॉईंट मेन्शन करण्यात आलेले आहेत. जसं की दारिद्र्य निर्मूलनामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर आणि सिक्कीम तर यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे. ओके, याच्यामध्ये 2 आपली साऊथ इंडियामधली स्टेट आहेत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, आणि त्यानंतर उर्वरित जी 4 राज्यं आहेत तर ती नॉर्थ ईस्टकडची आहेत, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर आणि सिक्कीम. ओके, तर यांनी दारिद्र्य निर्मूलनामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर एज्युकेशन या फील्डमध्ये फर्स्ट पोझिशन आहे हिमाचल प्रदेश आणि लास्ट पोझिशन आहे बिहार. आणि जर आपण क्लीन वॉटर अँड सॅनिटेशनचा विचार केला की ज्याच्यामध्ये ओव्हरऑलच सगळ्या देशांनी आपल्या चांगली कामगिरी केलेली आहे, तर क्लीन वॉटर अँड सॅनिटेशनमध्ये फर्स्ट पोझिशन आंध्र प्रदेश, त्यानंतर सेकंड पोझिशन उत्तर प्रदेश, आणि थर्ड पोझिशनवरती आहे आपलं महाराष्ट्र. आणि
क्लीन वॉटर सॅनिटेशनमध्ये लिस्ट परफॉर्मिंग स्टेट कोणती आहेत, तर त्रिपुरा, मेघालय, पंजाब आणि नागालँड. ओके, तर हा पॉईंटसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आय होप आपल्या आजच्या लेक्चरमधून या इंडेक्सशी रिलेटेड सगळे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते तुम्हाला समजलेले असतील. आणि याच सगळ्या डेटावरती आधारित आपण जो लेक्चरच्या सुरुवातीला प्रश्न बघितला तर त्याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. टेस्ट सिरीजबद्दल तुम्हाला परत एकदा आठवण करून देते, विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक सब्जेक्टनुसार किंवा सगळ्या सब्जेक्टसाठी एक कंबाईंड टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या टेस्ट सिरीजमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे, थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.